कधी कल्पनाही केली नव्हती अशा तीव्रतेचा महापूर कोल्हापूरनं अनुभवला आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं इतिहासात पहिल्यांदाच पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी तब्बल पंचावन्न फुटांच्या वर गेली पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या सात दिवसात पाण्याची पातळी प्रचंड झपाट्यानं वाढत गेली पण सुदैवानं आता तितक्याच वेगानं पाणी ओसरू लागले आज सायंकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी अठ्ठावीस फूट तीन इंच इतकी होती अजूनही वीस बंधारे पाण्याखाली असून जिल्ह्यातील बहुतांश मुख्य रस्ते मात्र सुरू झालेत आज सायंकाळी सात वाजता कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी अठ्ठावीस फूट तीन इंच इतकी आहे गेल्या आठवड्यात पंचगंगेनं अकराळा विकळा रूप धारण केलं होतं कधी नव्हे ते पंचगंगेची पाणी पातळी पंचावन्न फुटांवर गेली होती त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक भागात पुराचं पाणी घुसलं होतं त्यातून करोडो रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालंय तर मानवी जीवासह जनावरांचे प्राणही कंठाशी आले सोमवार दिनांक पाच ऑगस्टपासून पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढली आणि बघता बघता शहराच्या अनेक भागांमध्ये पुराचं पाणी घुसलं ज्या वेगानं पुराचं पाणी पसरत गेलं त्याच वेगानं पाणी ओसरल्यानं कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला अलमट्टी धरणातून पाच लाख क्युसेक्सपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होऊ लागल्यानं कोल्हापूरला दिलासा मिळाला आणि बारा ऑगस्टपासून पूर ओसरू लागला रात्री आठ वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी तीन इंचानं कमी होऊन अठ्ठावीस फुटांवर आली एकोणचाळीस फूट इशारा पातळी आणि त्रेचाळीस फूट धोका पातळी मानली जाते यावेळी महाधोक्यापर्यंत म्हणजेच पंचावन्न फुटांपर्यंत पाणी गेल्यानं कोल्हापूरकरांनी जणू प्रलय अनुभवला महापुराची कारणं आणि दोषी कोण याबद्दल चर्चा सुरू असतानाच पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं कमी झाली हेही नसे थोडके